नेवासा तालुक्यातील सलावतपूर इथे दोन रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कामधील व्यक्ती तसेच सलावतपूर येथील कंटेनमेंट झोनमधील 60 नागरिकांची सोमवारी 20 जुलै रोजी रॅपिड अँटीजेनच्या तपासणीमध्ये 16 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. तर मंगळवारी 21 जुलै रोजी रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे सलावतपूर, मंगळापूर, दिघी, जळका या 4 गावांमधील 96 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या तर उर्वरित 90 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. यामध्ये सलावतपूर येथील 3, मंगळापूर, दिघी, जळका या गावांमधील प्रत्येकी 1 व्यक्ती आढळून आल्या आहेत. नेवासा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रवींद्र कानडे यांच्यासह वैद्यकीय पथकानं रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची तपासणी केली आहे, अशी माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मंगळवारी रॅपिड अँटीजेन टेस्टच्या तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या या 6 व्यक्तींना तातडीनं नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.